द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची घेतली शपथ. संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये एका शानदार समारंभात द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. संताल आदिवासी समाजातील मुर्मू या राष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री, राज्यपाल, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिवाळखोरीतून वाचण्यासाठी पाकिस्तानची धडपड. श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानची आर्थिक व्यवस्थाही डबगाईला आली असून कोणताही देश त्यांना कर्ज देण्यास तयार नाहीये. त्यामुळे दिवाळखोरीतून वाचण्यासाठी आता पाकिस्तान सरकारने सरकारी कंपन्या आणि मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानच्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला असून त्याबाबत कायदा करण्यात येणार आहे. याबाबतचा वटहुकूमही जारी करण्यात आलाय. काढून टाकलेल्या सर्व अंगणवाडी सेविकांना कामावर घ्या, प्रियंका गांधी. मानधनवाढीसाठी संप पुकारल्याबद्दल 800 अधिक अंगणवाडी सेविकांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला असून त्यांचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटलंय. या सेविकांना ताबडतोब पुन्हा कामावर घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. देशात सध्या प्रधानमंत्री शेतकरी छळ योजना सुरू, राहुल गांधी. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात फिरवली होती. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात फिरवली, पण या वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी त्यांच्या यातनाच दुप्पट झाल्यात. देशात सध्या प्रधानमंत्री शेतकरी छळ योजना सुरू आहे. सरकारने त्यांच्या मित्रांचं कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलंच नाही अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा. द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या समारंभास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू या आज भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून त्या पदावर विराजमान झाल्यात. यासाठी त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्यात. सीबीआय आणि ईडीच्या गैरवापराच्या विरोधात आपची तहकुबी सूचना. सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून दिल्ली सरकारची सध्या जी छळवणूक केली जाते त्याच्या विरोधात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सोमवारी राज्यसभेत कामकाज तहकुबीची सूचना देऊन यावर चर्चेची मागणी केली आहे. सर्वसामान्यांसाठी केलेल्या कामात केंद्रीय एजन्सीची मोठ्या प्रमाणावर चौकशी अडथळा ठरते. सीबीआय आणि ईडी सोबतच केंद्र सरकारकडून गैरवापर न केलेली कोणतीही एजन्सी शिल्लक नाही असा आरोप सिंह यांनी केलाय. राज्यपाल पदाचे आश्वासन देणारे रॅकेट सीबीआय कडून उघड. राज्यपाल पद आणि राज्यसभेचे सदस्यत्व मिळवून देण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक करणारे एक आंतरराज्य पातळीवर सक्रिय असलेले रॅकेट सीबीआयने उघड केले. एखाद्या राज्याचे राज्यपाल पद आणि राज्यसभेचे सदस्यत्व मिळवून देण्याचं आश्वासन देऊन त्या बदल्यात 100 कोटी रुपयांचा मोबदला या रॅकेट कडून उकळला जातोय. सीबीआयने या प्रकरणी अनेक ठिकाणी तपासणी करून या टोळीशी संबंधित 4 जणांना अटक केली आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद. 69व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलंय. जेतेपदासाठी झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला भारतीय रेल्वेकडून 21-38 गुणफरकाने पराभव स्वीकारावा लागलाय. तत्पूर्वी उपांत्य सामन्यात बलाढ्य हरियाणा संघाला आपल्या सोनेरी कामगिरीच्या बळावर नामोहरम करीत कबड्डी रसिकांची मनं जिंकली आहेत. अक्षय कुमारने भरला सर्वाधिक कर. सुपरस्टार अक्षय कुमार चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कर भरणारा स्टार बनलाय. यासाठी आयकर विभागाने अक्षयला सन्मानपत्रही दिलंय. अक्षय कुमार वर्षभरात 5-6 चित्रपट करतो आणि भरमसाठ फी घेतो, म्हणूनच इंडस्ट्रीतील सर्वात जास्त कर भरणारा स्टार म्हणून अक्षयकडे पाहिलं जात आहे. 2018 अक्षय कुमार जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये 7व्या क्रमांकावर होता. काँग्रेसचे 4 खासदार लोकसभेतून निलंबित. संसदेच्या कामात अडथळा आणला तसेच अध्यक्षांचा अनादर केला या कारणावरून आज लोकसभेतून 4 काँग्रेस खासदारांना अधिवेशन संपेपर्यंतच्या काळासाठी निलंबित करण्यात आलंय. मणिकम टागोर, रम्या हरिदास, ज्योतिमणी आणि TN प्रतापन अशी या 4 काँग्रेस खासदारांची नावं आहेत.